आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज का साजरा केला जातो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. प्राचीन काळापासून मानव हा समूहामध्ये राहत आलेला प्राणी आहे. पूर्वीच्या काळी मासे एकत्र मिळून शिकार करत असे आणि आपले पोट भरत असे. माणूस हा टोळ्या टोळ्यांनी राहणारा प्राणी आहे. सध्याच्या काळामध्ये माणूस हा कुटुंबापासून वेगळा होत चाललेला आहे. त्यामुळेच या गोष्टीचे महत्व लक्षात घेऊन इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज ही संकल्पना 1993 मध्ये UN जनरल असेंब्ली यांनी समाजाला दिली. चला तर जाणून घेऊया यामागचा थोडासा इतिहास. दरवर्षी 15 मे हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीची स्थापना 1993 मध्ये इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीची स्थापना केली गेली. वर्ष 1993 मध्ये UN जनरल असेंब्ली यांनी एक रेझोल्युशन पास केले. या रेझोल्युशन मध्ये फॅमिलीजला इम्पॉर्टन्स दिले गेले होते. या दिवशी समाजामध्ये जनजागृती घडून आणली जाते. तसेच सोशल, इकॉनॉमिक आणि डेमोग्राफिक यासारख्या गोष्टीवर भर दिला जातो. सध्या आधुनिक काळामध्ये अमेरिका, जपान आणि युरोप मधले काही देशांमध्ये कुटुंबाविषयी आपुलकी हरवत चाललेली आहे. हळूहळू समाजामधून कुटुंब ही पद्धत हरवत चाललेली आहे आणि याच गोष्टीचे पुनरुज्जीवन करावे म्हणून इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिली हा दिवस साजरा केला जातो.